हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते रेसिपी, लिंबूच्या लोणच्याची रेसिपी. तर मी कशाप्रकारे लिंबूचं लोणचं बनवते त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी मी हे असे मोठी मोठी लिंबू घेतली होती आणि ते 2 ते 3 दिवस पाण्यात भिजत घातली होती. कोमट पाण्यामध्ये मी ही भिजत घातली होती. 2-3 दिवस मी त्याचं पाणी चेंज करत राहिले. दिवसातून 2-3 वेळा कोमट पाणी टाकत राहिले आणि आधीचं पाणी फेकत गेले, ज्याने त्याचा कडूपणा निघून जाईल लिंबूचा. सो तसं केलं आणि 3 दिवसांनी मग मी नंतर हे लिंबू असे कट करून घेते, छोटे छोटे पीसेस त्याचे. तर अशा प्रकारे सर्व लिंबू कट करून घेतले. आता त्याचं वेट करून घेणार आहे, कारण त्यामध्ये गूळ किती घालायचा त्याच्यासाठी. कारण जेवढं वेट असतं त्याच्या आपण 1.5 पट जास्त किंवा 2 पट जास्त गूळ घालणार असतो. सो आधी मी वेट करून घेते लिंबूचं. तर हे लिंबू जे होते हे जवळपास 950 ग्रॅम एवढे लिंबू होते. आता मी एका कुकरमध्ये घालून घेतले आणि त्यामध्ये मीठ घातलं आहे. आणि अगदी असं थोडं पाणी, अर्धा ग्लास पाणी मी यात घातलं आहे. आणि आता याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला. 1-6 ते 7 शिट्ट्या मी याच्या करून घेणार आहे. पाणी याला जास्त लागत नाही, कारण लिंबूचं जे असतं ते सुद्धा पाणी सुटतं. सो पाणी जास्त लागत नाही याला. तर 1-6 ते 7 शिट्ट्या मी याच्या करून घेणार आहे. तोपर्यंत गूळ काढून घेते साईडला किती घ्यायचा. तर 950 ग्रॅम एवढं इथं आपला लिंबू होते. तर 950 ग्रॅम लिंबू होते. तर त्याच्या हाफ मी इथं गूळ घेतला आहे, पण नंतर मी जेव्हा टेस्ट करून बघितले तेव्हा ते आंबट लागलं होतं. सो 950 ग्रॅमला मी 950 ग्रॅमच एवढा गूळ घातला होता. तर तेव्हा ते लोणचं जे आहे ते एकदम परफेक्ट असं लोणचं झालं होतं. सो जेवढे तुम्ही लिंबू घ्याल, 1 किलो लिंबू घेतले तर 1 किलो गूळ त्यात घाला, की ते लोणचं अगदी छान असं लागतं. आणि जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही कमी घालू शकता गूळ त्यात. आता हे जे शिट्ट्या झालेलं कुकर आहे हे थंड करून घेतलं आणि त्यामध्ये मी आता गूळ ॲड करून घेतलं आहे. आणि आता आपल्याला हे शिजवायचं आहे छान. की शिजवून का घ्यायचं आहे, तर कारण हे लोणचं मग खराब होत नाही. हे लोणचं तुम्ही 1-1.5 वर्ष 1.5 वर्षसुद्धा वापरू शकतात. आणि हे लोणचं चवीलासुद्धा खूप छान लागतं, अगदी असं जामसारखं लागतं. तर नक्की ही पद्धत ट्राय करून बघा, खूप सोपी पद्धत आहे. तर मी आता त्यात घालून घेतला आहे तिखट घातला आहे आणि जिरे पूड घातली आहे. तिखट आणि जिरेपूड घालून मी हे मिक्स करून घेते आणि मग आता हे शिजवून घेणार आहे. लास्ट टाइम मी जेव्हा हे लिंबू बनवलं होतं आणि त्यानंतर कोरोना लागला होता आणि त्यावेळी मी गावाला होते, तर मी 7 ते 8 महिन्यांनी जेव्हा पुण्याला आले तेव्हासुद्धा माझं लोणचं अगदी जसंच्या तसं होतं, चांगलं होतं. ते आम्ही आल्यानंतर यूज केलं, एवढं हे टिकून राहतं लोणचं. म्हणजे 1 ते 1.5 वर्ष तुम्ही हे लोणचं सहजच वापरू शकतात. आणि ते जे होतं 1 ते 1.5 वर्षांनी खाल्लं होतं ते लोणचं, ते अजूनच चवीला छान लागत होतं. तर तडक्यासाठी मी इकडे साईडला एका छोट्या ह्याच्यामध्ये तेल घेऊन त्याला जिऱ्याची फोडणी दिली आणि ते त्या लिंबूच्या ह्याच्यात घालून घेतलं आहे. आणि आता हे लिंबूचं आपल्याला छान उकडून घ्यायचं आहे, याला छान उकडी आणायची. कारण जेवढं आपण हे उकडू छान तेवढं ते टिकायला टिकतं जास्त आणि चवीलासुद्धा ते चांगलं लागतं. तर अर्ध उकडल्यानंतर मी त्यामध्ये 5 ते 6 लिंबू कट करून घेतले आहे आणि त्याचा रस घालून घेणार आहे. हा रस याच्यासाठी घालायचा आहे की आपलं जे लोणचं होणार आहे ते खूप घट्ट व्हायला नको, ते अगदी छान असं त्याला सार यायला पाहिजे. तर सार जो येणार आहे तो ह्या लिंबूच्या रसानेच येणार आहे छान. सो 5 ते 6 लिंबूचा रस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे उकडून घ्यायचं आहे छान. तर 1/2 तास तरी मी हे लोणचं उकडलं असेल. 1/2 तास मीडियम गॅसवर मी हे उकडलं होतं, खूप कमी गॅसवर नाही. तर आता हे दिसायला लोणचं असं आहे आणि हे 1-3 ते 4 दिवस तुम्ही हे बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि 3 ते 4 दिवसांनी मग खायचं, की हे छान असं मुरून येतं, छान मऊसूत होतं.